महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहूजी महाराज, शिवाजी महाराज यांच्या विचाराला अभिवादन। आजच्या या मेळाव्याच्या कार्यक्रमाचे प्रमुख अध्यक्ष आदरणीय खासदार खडससाहेब, व्यासपीठावर बसलेले आपले ओबीसीचे नेते आदरणीय प्रकाशअण्णा शेंडगे, माधवरावजी जानकर, व्यासपीठावर बसलेली सर्व नेते मंडळी, शब्बीरभाई अन्सारी आणि बंधू आणि भगिनीनो, आज या ठिकाणी ओबीसीचा हा एल्गार या ठिकाणी आम्ही सुरू केलेला आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये। आणि मित्र हो, ज्या वेळेस ओबीसीवर संकट आलेलं आहे, हे संकट येत आहे म्हणून आमचे नेते आदरणीय भुजबळ साहेब असतील, प्रकाशअण्णा शेंडगे असतील, तायवडे साहेब असतील, माधव जानकरजी असतील, आम्ही असो, या प्रश्नावर आम्ही ओबीसीच्या बाजूने उभा राहण्यासाठी स्पष्ट भूमिका करतो। आम्ही काय म्हणतो, आज या ठिकाणी मराठा समाजाला आरक्षण देऊ नका ही आमची मुळीच इच्छा नाही। मराठा समाजामध्ये गरीब आहेत, त्यांना आरक्षण दिलं पाहिजे, परंतु केव्हा ओबीसीला धक्का लावता न लावता द्या। ईडब्ल्यूएस मध्ये तुम्हाला आरक्षण मिळते, कमी पडत असेल तर आणखी वाढवून घ्या, परंतु मित्र हो, तुम्ही आमच्या गरीब माणसाच्या ताटात मध्ये अन्न माती कालवू नका, ही आमची तुम्हाला विनंती आहे मराठा समाजच्या नेत्यांना। आता कोण आल्या बिचारा जरांगे, कधी आलाय, काय म्हणतोय, काही कळतंय का त्याच्यातलं, ओबीसी बद्दल काय आहे काय काही ज्ञान, परंतु या ठिकाणी त्याच्या पाठीमागची वेगळी जी शक्ती आहे, ती शक्ती या ठिकाणी वेगळ्या पद्धतीनं ओबीसी असेल, मराठा समाज असेल, यांच्यामध्ये भांडण लावण्याचं काम, यांच्यामध्ये संघर्ष पेटवण्याचं काम ही काही मागची मंडळी करीत आहे। म्हणून मी आपल्याला सांगू इच्छितो, मराठवाड्यामध्ये कुणबी मराठा तपासण्याचा पावणे 2 कोटी ही जनते तपासल्या गेली, त्याच्यामधून फक्त 15,000 लोक त्या ठिकाणी जुने प्रमाणपत्र सापडले। परंतु मित्र हो, मला यांना सांगायचंय, अरे ते निजामकालीन असतील, इंग्रजांच्या काळातले असतील, पण 1947 देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना दिली, त्याच्यामध्ये तुम्हाला आरक्षण पाहिजे असतंय, त्याच्यामध्ये ओबीसी असायला पाहिजे होता, या मराठवाड्यामध्ये तिथं नाहीये। या विदर्भाचे भूमिपुत्र पंजाबराव देशमुख साहेब यांनी या ठिकाणचा मराठा समाजाला आम्ही मागासलेले आहोत, आम्ही गरीब आहोत, आम्हाला आरक्षण दिलं पाहिजे म्हणून बाबासाहेबाबरोबर चर्चा करून त्या ठिकाणी त्यांनी या ठिकाणचं आरक्षण दिल्या गेलं। परंतु पंजाबराव देशमुख साहेबांनी बाबासाहेब म्हणाले की तुम्ही मराठवाड्यामध्ये बघा, पश्चिम महाराष्ट्रामध्ये पहा, तिथे काही लोकांचं म्हणणं काय असेल ते पहा। जेव्हा पंजाबराव देशमुख साहेब मराठवाड्यातल्या औरंगाबादला येऊन तिथल्या मराठवाड्यातल्या सगळ्या जिल्ह्यातल्या लोकांची बोलून घेतलं, पाटलांनी घेतलं, देशमुखांना घेतलं, पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुण्याला गेले, पश्चिम महाराष्ट्रातल्या पाटील मंडळाला घेतलं, देशमुखाला बोलून घेतलं, आणि त्यांनी विचारलं की आपण कुणबी मराठा म्हणून या ठिकाणी आपण जाऊया, अशी माझी इच्छा आहे। आम्ही विदर्भामधली मंडळी जाऊ लागलेलो आहोत, तसं
मराठवाड्यातले आणि पश्चिम महाराष्ट्रातले हेही जाऊ। त्यावेळेस त्यांनी काय सांगितलं, त्यावेळेस सांगितल्या गेलं की आम्हाला मागासवर्गीयाच्या लाईनमध्ये बसायचं नाहीये, आम्ही पाटील आहोत, आम्ही देशमुख आहोत, आम्ही शूद्राच्या लाईनला बसणार नाहीये। बरे ठीक आहे, आम्ही शूद्र आहोत, मग आता आमच्या लाईनला बसायला का येत आहे, तुम्ही का मागणी करतायत, तुम्ही मोठे आहात ना, मोठेच राहा ना, आमचं काही दुमत नाही, परंतु तुम्ही जाणीवपूर्वक ओबीसीच्या याच्यामध्ये येता। शिंदे साहेबांनी ती कमिटी नेमली, त्या कमिटीच्या माध्यमातून त्या ठिकाणी कुणबी प्रमाणपत्र काही प्रमाणात देण्याचं हे केलं, परंतु ही बेकायदेशीर आहे, कमिटी ही बेकायदेशीर आहे। म्हणून आम्ही मागेही सांगितलंय, आता बी सांगतो, हे शिंदे कमिटी ही रद्द करा आणि त्यांनी दिलेले प्रमाणपत्र हे सुद्धा रद्द करा, अशा प्रकारची आमची मागणी या। मित्र हो, भुजबळ साहेबाला हा जरांगे भुजबळ जातीवादी आहेत, दोन्ही समाजामध्ये भांडण लावायले। अरे भुजबळ साहेब जातीवादी नाहीये, जरांगे जातीवादी तू आहेस, तू भांडण लावतोयस, तू इथे दोन्ही समाजामध्ये संघर्ष निर्माण करू लागलेला आहास। भुजबळ साहेब तर 372 जातीचं नेतृत्व करू लागलेले आहात आणि ते सुद्धा मराठा समाजाला देऊ नका म्हणलेले नाहीयेत। या व्यासपीठावर बसलेली सर्व ओबीसीची नेते मंडळी, आमचं म्हणणं मराठा समाजाला आरक्षण देऊ नका आम्ही म्हणत नाहीयेत। मागच्या वेळेस पंतप्रधान साहेबांनी 10% आरक्षण दिलंय, त्याच्यामध्ये ईडब्ल्यू एस मधून आहे, 8.5% तुम्ही ते घेता ना तिथं, मग त्याच्यामध्ये आणखी तुम्हाला जर कमी पडत असेल त्याच्यामध्ये वाढवून घ्या, पण ओबीसी मध्ये येता येणार नाहीये, आम्ही येऊ देणार नाहीये, ही आमची स्पष्ट भूमिका आहे, स्पष्ट भूमिका आहे। आज दुसरीकडे मागासवर्गीय आयोग, हा मागासवर्गीय आयोग आहे ना, या मागासवर्गीय आयोगामध्ये तिथलच्या अध्यक्षांनी तिथल्या सदस्यांनी का राजीनामे दिले, त्याच्यावर त्यांनी सांगितलं की आम्हाला सरकारचा हस्तक्षेप मध्ये होतो आहे, सरकार आमच्यावर दबाव आणत आहे, आम्हाला काहीतरी वेगळं करून द्या म्हणत आहेत, म्हणून आम्ही राजीनामे दिले। परंतु त्या ठिकाणी आयोगामध्ये शिकरे साहेब, माजी न्यायमूर्ती हायकोर्टाचे, की जे जरंगेचं उपोषण तिथं सोडायला गुडघे टेकून त्या व्यासपीठावर होते, आणि ते आता त्यांनी सांगितलं की तुम्ही उपोषण सोडा, आम्ही तुम्हाला न्याय देतोय हे सांगितलं, परंतु त्या ठिकाणी काय म्हणल्या गेलं, काय केलं त्यांनी, त्या ठिकाणी त्यांनी त्या ठिकाणी विचार केला नाही। आणि म्हणून आज शिकरे साहेब मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष, मागासवर्गीयाचे अध्यक्ष कसे होऊ शकतात हो, ते मराठा समाजाचे आहेत। ओ मागासवर्गीय आयोग नाव काय त्याचं, मागासवर्गीय आयोग। मग तुम्ही आता शिकरे साहेब त्यांना अध्यक्ष केलंय, ते जाधवना अध्यक्ष केलंय, सगळे याच्यावर मराठा घेतलेत, मराठा आयोग म्हणून याचं नाव करा, मागासवर्गीय आयोग हे नाव बंद करा। जे चराटे त्यांचे वकील आहेत, त्या चराटे वकिलांचे सहकारी कोण आहे, जाधव, आणि चराटे वकील हे जरांग्याचे वकील आहेत, म्हणजे एकीकडे काय चाललंय। म्हणून आमची ओबीसीची मागणी या ठिकाणी बाबानो, तुम्हाला या ठिकाणी अशा पद्धतीनं आयोग वेगळा नेमून काहीतरी करून करायचं असेल ते आम्ही होऊ देणार नाहीयेत। तुम्ही जर इकडे तिकडे काही करू लागलात तर तुम्हाला आम्ही कोर्टात खेचल्याशिवाय सोडणार नाहीयेत, एवढंच या निमित्तानं बोलतो। आणि ओबीसी बांधवानो, अरे जागे रा, जिद्दीनं काम करा, अरे या बाहेरी अंडे फोडूनी शुद्ध मोकळ्या वातावरणी का गुदमरता अनंत कडून
जरा मारा भरारी बाहेरी येऊनी, आणि म्हणून ओबीसी बांधवांनो जागे व्हा, जय ओबीसी, जय ओबीसी। यानंतर मी प्रकाश यांना शेंडगेंना विनंती करतो, एक शेवटचं भाषण या मोर्चाचं मेळाव्याचं आपल्या शेवटचं समारोपीय भाषण अण्णा या ठिकाणी करतात। छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, बहुजनांच्या सर्व दैवतांना वंदन करून आज या विदर्भातील वर्ध्याच्या भूमीतून ओबीसींचा एल्गार मेळावा या ठिकाणी संपन्न होत आहे। या मेळाव्यास संबोधित करण्यासाठी व्यासपीठ आली सगळी मान्यवर मंडळी।